मुकंपोस्ट अंथरुणी इंदापूर तुम्ही आज पहिल्यांदा इथे आलेला आहे आणि जागेवरचा काय अनुभव इतर मार्केटचा काय अनुभव आपल्याला आज आता अर्थ सातवा तोडाय डाळेमजा पावणेच्या बागे पहिल्यांदा मी 60 रुपयांचा दिला होता जागेवरती आणि नंतर 5-7 दिवसांनी मी आणला मला तिथं 1200 म्हणजे 1080लाच कॅरी बसलो 1080 आणि इथं सरलॉट 1400 बसलो सरलट म्हणजे तिथं निवडून नेलेला माल ते 1080 बसला आणि फुट पंक्चर सहित 1400 रुपये बसला म्हणजे बऱ्यापैकी आज तिथं तुम्ही 50 1300 क्रेडिट केले गेलेलो 1300 रुपये पण तुम्ही 6 वेळा जागेवर दिले नाही पहिल्यांदा जागेवर दिला मोठा माल 60 रुपयांनी दिला आणि दुसऱ्यांदा म्हणजे बऱ्यापैकी मिडियम माल होता ते माझं 1400 क्रेडिट गेलं म्हणजे तिसरा थोडा 1700 गेला चौथा पाचवा थोडा परत माझा 2000 गेला आणि आता गेल्या वेळेस माझा 2300 गेला आज 1800 बसले व्याज भी 90 रुपये बसला म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला जागेपेक्षा मार्केटिंग मध्ये ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडला तुम्ही का कशा पद्धतीने जोडला आमच्या आमचे माल इथे टाकायचे अच्छा गाडीवाले मारण्यांच्या आम्ही टाकायचो आता इथं आम्ही पहिल्यांदा टाकला होता बर दुसऱ्यांचा आमच्या चुलत भावांचा इथं माल येतो आम्ही टाकला बर इतर ठिकाणापेक्षा तुम्हाला इथे योग्य वाटलं काय खाली चूक काय वाटली आमच्याकडे नाही अजून तरी काय आता तिथल्या मी लहान अजून बघितलं नाही ठीक आहे एक लक्षात घ्या की शेजारी शेजारी 2 प्लॉट जरी केले तरी 2-5 रुपयाचा फरक पडतो नाही पडतो की पण आता मार्केट आम्ही समाधानी म्हणजे आता आमचं वर पडायचं बर 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 ठीक आहे तुम्ही पण नवीन ना ठीक नाव सांगा महादेव कशिनाथ नागरी गाव अच्छा नगर तुम्ही आज पहिल्यांदा इथे आला तर याच्यामध्ये तुमच्या मार्केटिंग बद्दलच्या भावना आता या 2-3 दिवसात मार्केट अपडाऊन झालेली आहेत ती सफरचंदामुळे झालेली आहेत मार्केट डाळिंब काही जास्त नाहीये आणि ह्या 4-7 दिवसात लोकांनी थांबवलेले माल हलके किंवा हे सगळे येत आहेत पण ह्याच्या अगोदर तुमचा वेगवेगळ्या मार्केटचा अनुभव काय होता किंवा जागेवरचा अनुभव काय होता आजचा अनुभव काय रेट तुमच्या माझ्या हातात नाही पण बाकीच्या व्यवस्थेतला तुमचा अनुभव काय पण मी असं व्हिडिओ बघत होतो तुमचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमचे बघून तुमच्याकडे एकच गाडी आली आज असं आमच्या गावातल्या गाड्या नाशिकला गेल्या होत्या म्हणून 2 गाड्या नाशिकला नेल्या सुरुवातीला नंतर 2 रात्याला नेल्या आणि चांगल्या पट्ट्या झाले ते बी ठीक आहे नाशिकला आमच्या किडी चौधरी फुटेक्सचा अनुभव घेतला तिकडे नाही जात ठीक आहे एकदा किडी चौधरी फुटेक्सचा बी अनुभव घ्या नाशिकला जर जायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या मार्केटचा अनुभव घेताना प्रत्येक दिवशी ती जी मंदी ही वेगळी म्हणजे आज कदाचित रेट चांगले उद्या एखाद दिवस कमी होशील होतील किंवा वाढतील पण वेगळ्या मार्केटचा अनुभव घेताना बाहेर तुम्हाला चांगलं काय आढळलं तर खराब काय आढळला बाहेर एखादा चांगला पॉइंट आढळला असा दुसरीकडे जिथं तुम्ही गेला नाशिक गेला राता गेला आज पुण्याला एखादा चांगला पॉइंट जो तिथं दिसला नाही आमच्याकडं तिथं वजनाचा जरा मेळ लागला नाही नाशिक मध्ये लागला नाही चार ठिकाणी उतरायचा मार्ग बर तिथं त्यांनी माझ्या 53 कॅरेट मध्ये 54 किलो कमी दाखवलं 53 कॅरेट मध्ये 54 किलो 1 किलो अजून कमी केला 2 किलो कमी करून म्हणजे 3 किलो कमी झालं तिथं जायचं बंद केलं पण 2 रात्र आणि तिथे एखादा चांगला पॉइंट आढळला काय रात्रीला पॉइंट म्हणजे 3,94,000 पट्टी पॉइंट चांगला पट्टीचं नाही बाजार भावाचा नाही जसं आता तुम्हाला किलोचा फॉल्ट वाटला तसा तिथे एखादा चांगला वाटला नाही वजनाचा एकदम आमच्याकडे काही चुकीचा वाटला नाही ठीक आहे बऱ्यापैकी ती जी मंदी ही तुमच्या माझ्या हातात नसती पण आपल्याला मार्केटिंगचा अभ्यास करताना इथं काय चांगलं भेटलं आणि इथं काय खराब भेटलं हा माझा नेहमीच प्रयत्न असतो वजनात फॉल्ट काय तुमचा माल चोरीला गेला असं काय तुम्हाला रात्रभर जागावं लागलं कामगाराला काय पैसे द्यावे लागले आपल्याकडे इथं कामगारांनी काय पैसे मागितले आपल्याला पैसे मागितले नाही जे आहे ती साफसुथरा आपल्याला शेवा इथं मिळाली आता तुमच्याकडे बरीचशी कुजबूज चाललेली होती तर तुमचा अनुभव सांगा आता तुम्ही दोघं बराचसा काहीतरी कुजबूज चाललेली होती चालू नाव सांगा माझं नाव किरण कुमार चंद्रशेखर मलावरे जाडर बोबला तालुक्याचा जिल्हा सांगली आतापर्यंत आम्ही जागेवर माल द्यायचा माळी साहेब मागच्या वर्षीपासून यायला लागले मागच्या वर्षी आम्ही 14 कॅरेट काय पाठवले होते चालन होता तरी आपल्याला 18,000 का 19,000
आतापर्यंत 5 रुपयाने माल दिला, अर्धा टन काढलं तिथं बर, मग ते कसं झालं निवडून न्यायला लागले ते बर, म्हणजे बाकीचे खडे माल वगैरे जात नाही. त्यांनी म्हणले एकदा चला मार्केटला चला म्हणून यांच्या सोबत आलो. आज 80 रुपये रेंज पडले बर. पण आता तुमचा 100-105 नेला असता, पण त्याला आता ते 2-4 दिवसापूर्वीचा काळ असेल. 2-4 दिवसाच्या काळाच्या नंतर त्यांचा अनुभव बघितला, मागा सोडून जायला लागले. तुम्ही आता जर आजच्या एक्शनाला जरी मागा गेला असता, त्याला व्यवहार करायला गेला असता, तुम्हाला 80 रुपयांनी किंवा 75 रुपयांनी मागितलं असतं, पण त्यातनं अजून निवडून गेलं असतं. म्हणजे हातात 60-65 रुपये पडलं असतं, पण आज आपल्याला 80 रुपये रेट पडला. आणि काल पण त्यांनी म्हणत होते की 30 वर कॅरेट काढतो, 105 द्या म्हणत होते. बर, त्यांनी म्हणले की आता एकदा निवडले मार्केटला जायचं म्हणून इकडे सांग. बर ठीक आहे, पण आता ह्याच्यामध्ये 2-3 दिवसामध्ये थोडं रेट सगळीकडेच कमी झाले. आता नुसतं काय पुणे मार्केटला कमी झालं, ऑल महाराष्ट्रातच कमी झाले. त्याचा परिणाम हा एकच आहे की सफरचंदाचा इफेक्ट, आणि हा सफरचंदाचा इफेक्ट पुढे अजून चालतो. सफरचंद महिनाभर इफेक्ट करेल, त्यानंतर डाळिंब इफेक्ट करेल. वेगवेगळ्या राज्यातलं डाळिंब, आणि ह्या टायमिंगला गुजरात आणि राजस्थान एकाच टायमिंगला आलेले, आणि परत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे थोडा 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 माल आहे, की जो दिवाळीच्या नंतर मागच्या 2 वर्षात आपल्याला पाहायला भेटला नव्हता. पण थोड्या थोड्या भागामधलं तरी माल हा अवेलेबल आहे, कारण इथला व्यापारी सगळ्या वेगवेगळ्या राज्यात जाणार आहे. आणि समज 5 बागा जरी असल्या प्रत्येक गावामध्ये, 5-5 बागामधलं तरी महाराष्ट्रात माल हा बऱ्यापैकी आहे. त्यामुळं आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचं मी आढावा का घेतो की मंदीमध्ये लोक सुद्धा लोक समाधानी पाहिजेत. तिजीमध्ये तर समाधानी असतोच आपण, पण मंदीमध्ये याला मंदी आपण म्हणू शकत नाही. या रेटला मी आयुष्यामध्ये माझ्या पहिल्या आयुष्यात ह्या वर्षाचा रेट पाहिलेला कधीच पाहिलेला नव्हता. म्हणजे तुम्ही पण पाहिलं असेल, मी पण पाहिलं, 150 रुपये गोटीपर्यंत आपण ह्या वर्षी माल विकले. 150 रुपये गोटीपर्यंत, म्हणजे असे रेट कधीच पाहिले नव्हते. अजूनही आज 125-130 रुपये गोटी विकलेली विकली. फक्त 85-90-100 पर्यंत ही अपेक्षा डोक्यावर पाणी गोटी. यावेळेस म्हणजे 150 रुपये गोटी जाणं म्हणजे रेकॉर्डच झाले. तुम्ही आता जवळ 10-15 वर्ष माझ्याकडे येत आहे. 14-15 वर्षातला पहिल्या वर्षाचा अनुभव तुमचा हा जबरदस्त रेट. आज तुमचा एंड होतोय, तुम्ही ह्या वर्षभरातला ऍव्हरेज तुम्हाला चढ उतार आता काय अनुभव आला? सुरुवातीपासून 125 पासून ते जसं विरळत माल काढला तर माझ्या मते 160-170 पर्यंत ऍव्हरेज पडत गेले. सरासरी माझी 170-170 आसपास पडेल ऍव्हरेज सगळे टोटल. पण तुम्ही माल विरळून काढल्यामुळे टनेज मध्ये झाले ना फायदा होतो. किती दिवस तुमची बाग चालली? साधारण 6.5 महिन्यापासून झाले ना, तिथून पुढे 2-2.5 महिने माल तोडतो. म्हणजे 2.5 महिने माल तोडताय. म्हणजे आज तुम्ही 8-8.5 महिने झाले सगळे. पहिल्या दिवशी तुम्ही बाग धरली तशी 8-9 महिने झाले. त्यातले 2-2.5 महिने हे माल काय दिसच घालावले 6.5 महिन्याच्या नंतर. आणि ह्याच्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये यांचं तिजी वजन पण वाढलं आणि तिजी मंदी पण आपल्याला मिळाली. म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात. ठीक आहे बाबा, आपण आज नवीन